लाइव शोध सत्य बातमीचा। पूर्व हवेलीसाठी आता स्वतंत्र तहसील कार्यालय आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश। हवेली तालुक्याचा विस्तार तसेच महसुली कामाचा ताण लक्षात घेऊन पूर्व हवेलीला स्वतंत्र तहसीलदार देण्याबाबत शिरूर हवेलीचे आमदार ऍडव्होकेट अशोक पवार यांच्या मागणीस यश आले असून पूर्व हवेलीसाठी लोणी काळभोर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय मंजुरीचा शासकीय अध्यादेश आज जारी करण्यात आला। सध्या हवेली तहसील कार्यालय पुणे शहरात असल्याने नागरिकांचा तेथील कामासाठी ये जा करताना पूर्ण दिवस जातो। तसेच हवेली तहसील कार्यालयावर येणारा ताण आणि पूर्व हवेलीतील नागरिकांना कामकाजासाठी शहरात ये जा करण्यासाठी होणारा त्रास वाचावा यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पूर्व हवेलीत मध्यवर्ती ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती। त्यानुसार हवेली तालुक्याचा भौगोलिक दृष्ट्या मोठा विस्तार तसेच वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करून त्याकरिता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता। अखेर हवेलीत लोणी काळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे आणि त्या अनुषंगाने आवश्यक पद मंजुरीस आणि अन्य अनुषंगिक बाबीस आजच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आल्याने आमदार अशोक पवार यांच्या मागणीस यश आले आहे। या नवीन कार्यालयासाठी अप्पर तहसीलदार आणि महसूल सहायक लिपिक टंकलेखक अशी दोन पदेही नियमित वेतन श्रेणीवर मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आली। या कार्यालयांतर्गत वाघोली उरळी कांचन थेऊर मंडलातील 44 गावांचे कामकाज पाहिले जाणार आहे तर पश्चिम हवेलीतील उर्वरित खडकवासला कोथरूड हडपसर खेड शिवापूर आणि कळस 5 महसुली मंडळातील 86 गावांचे कामकाज हवेली तहसील कार्यालयातूनच चालणार आहे। दरम्यान आमदार अशोक पवार यांच्या पुढाकारातून वडू तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक स्मारकाचा विकास आराखडा मंजुरी तसेच पूर्व हवेलीला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयासारख्या विविध मोठ्या विकास कामांमुळे शिरूर हवेलीचा चेहरा मोहरा बदलणार आहे। तसेच भौगोलिक दृष्ट्या मोठा विस्तार असलेल्या हवेली तालुक्याच्या तहसील कार्यालयावर येणारा महसुली कामकाजाचा ताण कमी होऊन पूर्व हवेलीतील नागरिकांना वेगवान कामकाज तसेच कामासाठी ये जा करताना होणारा त्रासही वाचावा या दुहेरी हेतूने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पूर्व हवेलीतील नागरिकांची महसुली कामे आता शहरात न जाता स्थानिक पातळीवरच मार्गी लावून जनतेला दिलासा मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, ज्या हवेली तालुक्यामध्ये मी राहतोय त्या हवेली तालुक्याची लोकसंख्या 40 लाख आहे। एका विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या 5-6 लाख धरली तर तिथे एक तहसीलदार असतो। 40 लाख लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये एकच तहसीलदार, एकच डिप्युटी कलेक्टर आणि 3-4 PI। 40 लाख लोकांच्या मागे जर ही रचना असेल तर त्या ठिकाणी प्रशासन चालवायचं। 40 लाख लोकसंख्या हवेली तालुक्याची आहे। 40 लाख एक गडचिरोली जिल्हा तो हवेली तालुक्यापेक्षाही लहान आहे पण तरी सुद्धा गडचिरोली जिल्हा किंवा इतर बुलढाणा जिल्हा असेल तिथे 7-7 तहसीलदार आहेत। या ठिकाणी एकच तहसीलदार, एकच तालुका कृषी अधिकारी। हे सगळ्या आमदारांना कुतुक वाटत आहे, कुतूर वाटत आहे, यांना सगळ्यांना घेऊन जातो तिथे। त्यांना पिंपरी चिंचवड पुन्हा जरा दाखवून आणतो अध्यक्ष महोदय निश्चितपणे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।